नागपुरातील महामेट्रोच्या चमूने घेतलेल्या मेहनतीमुळे आनंद टॉकीजवळील सीताबर्डी येथील रेल्वे मार्गावर संतुलित कॅन्टिलिव्हर तयार करण्यात आले असून हे कॅन्टिलिव्हर सीताबर्डी आणि कॉटन मार्केट स्थानकादरम्यान बनला आहे. महामेट्रोमध्ये महाराष्ट्रातील सर्वात लांब संतुलित कॅन्टिलिव्हर आहे आणि ते राज्यात अद्वितीय आहे. दिल्ली, लखनौ आणि कोची या आणखी 3 महानगरांमध्ये अशी कॅन्टिलिव्हर्स अस्तित्वात आहेत. नागपूर जंक्शन हे देशातील सर्वात व्यस्त रेल्वे स्थानकापैकी एक असून महामार्गांसाठी रेल्वे रुळावर मेट्रो पूल बांधणे हे एक आव्हानात्मक काम होते. पूर्ण तयारी आणि वेळेच्या आत काम पूर्ण करण्याच्या वचनबद्धतेसह महामेट्रो क्रॉसिंगसाठी एक परिपूर्ण उपाय घेऊन आली. रेल्वे अधिकारी, सल्लागार आणि तज्ज्ञांशी सविस्तर चर्चा केल्यानंतर आणि साईटची पाहणी आणि सर्वेक्षण केल्यानंतर बांधकाम सुरक्षितता तसेच खर्चाच्या दृष्टीने संतुलित कॅन्टिलिव्हर पूल बांधण्याचा निर्णय घेण्यात आला होता. 1 मे 2019 रोजी संतुलित कॅन्टिलिव्हरचे काम सुरू झाले होते, तसेच ते 27 सप्टेंबर 2021 रोजी पूर्ण झाले. कोविड-19 प्रादुर्भावामुळे 2020 आणि 2021 बांधकाम करणाऱ्या सर्व कामगारांचे काम खंडित झाले होते. मात्र असे असूनही महामेट्रोने कठीण परिस्थितीत आपले काम सुरू ठेवले. जड वाहतुकीमुळे कामाच्या वेळेत 3 तास रेल्वे ब्लॉक देण्यात आले होते, तरी महामेट्रोने आवश्यक काम पूर्ण केले. और कठिनाई का अंदाज आप इस बात से लगा सकते हैं कि राम झूले को बनने में जितना समय लगा वो एक्चुअल दैट वाज द टाइम रिक्वायर्ड. उसके बदले में हमने इसको कुल 28 या 29 महीने में पूरा किया. और जो टेक्नोलॉजी यूज की है इसमें वो बिल्कुल डिफरेंट है. ये मोस्ट एडवांस्ड टेक्नोलॉजी वर्ल्ड की है और ये वर्ल्ड के जो सबसे बड़े बड़े ब्रिजेज होते हैं उसमें यूज़ की हुई है. और बैलेंस कैंटिलीवर ब्रिज बोलेंगे इसको टेक्नोलॉजी वाइज. और इसमें रेलवे ट्रैक के ऊपर चूंकि काम होना था तो सेफ्टी का बहुत बड़ा चैलेंज था कि काम होते वक्त रेलवे लाइन को, रेलवे ट्रेन्स को और पैसेंजर्स को कोई नुकसान ना हो. तो और हम लोगों ने रेलवे के साथ मिल के इसको सक्सेसफुली कम्प्लीट किया. तो मैं अपनी टीम को कॉम्प्लीमेंट करना चाहूँगा और इसमें बहुत बड़ा सहयोग बाकी एजेंसीज का भी है, गवर्नमेंट एजेंसीज का है, हमारे पब्लिक का है. बहुत सारे रिस्ट्रिक्शन वहाँ के आसपास के एरिया में थे तो नागपुर के आम लोगों का भी जो सहयोग मिला मैं सबको धन्यवाद देता हूँ.